मित्रांनो नमस्कार, स्वागत है आपल्या सर्वांचं बी ओ फिनर या यूट्यूब चॅनल वर एका महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत। राज्यात शिक्षकांची जवळपास 40,000 पदे रिक्त आहेत आणि टप्प्याटप्प्याने ती भरण्यात येणार आहेत असं जरी आपल्याला सांगितलं जाते, तरीही वस्तुस्थिती काय आहे, राज्यात शिक्षकांची किती आवश्यकता आहे, प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघायला विसरू नका। सोबतच चॅनलला अद्यापही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। देशभरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता भरून काढण्यासाठी 11,16,000 अधिक शिक्षकांची आवश्यकता आहे। त्यात महाराष्ट्रामध्ये 74,000 अधिक शिक्षकांची गरज आहे। युनेस्कोच्या अहवालातून ही बाब समोर आली असून त्यातून शाळांची गंभीर स्थिती उघड झाली आहे। युनेस्कोच्या स्टेट ऑफ एज्युकेशन रिपोर्ट फॉर इंडिया 2021 नो क्लास नो टीचर या अहवालातून ही माहिती समोर आली आहे। शिक्षक, अध्यापन, शिक्षकांचे शिक्षण अशा विविध मुद्द्यांचा या अहवालात समावेश आहे। यूडायस आणि पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे यांचा तपशील वापरून डाटा समाजविज्ञान संस्थेतील डॉक्टर पद्म एम सारंगपाणी यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञांच्या समितीने हा अहवाल तयार केला। अहवालातील माहितीनुसार देशात 15,51,000 शाळा आहेत, त्यापैकी 84% ग्रामीण भागात आहेत। या शाळांमध्ये 94,30,839 शिक्षक आहेत, त्यातील 72% शिक्षक ग्रामीण भागातील आहेत। कार्यरत शिक्षकांमध्ये महिला शिक्षकांचे प्रमाण 50% आहे। देशात 1,10,971 शिक्षकी शाळा आहेत। एकूण 19% शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत। 35 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक या प्रमाणानुसार 11,16,000 शिक्षकांची आवश्यकता सध्या आहे। 2013-14 खाजगी शाळांमधील शिक्षकांचे प्रमाण 21% होते, ते प्रमाण 2018-2019 35% वाढले। खाजगी शाळांतील शिक्षकांना कमी वेतन मिळते। राज्यातील 14% शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे अहवालात नमूद करण्यात आलेले आहे। देशभरातील शाळा शिक्षकांची स्थिती मांडतानाच त्यासह काही शिफारसीसुद्धा करण्यात आल्या आहेत। त्यात शासकीय आणि खाजगी शाळांमधील शिक्षकांच्या सेवानिकषांमध्ये सुधारणा करणे, शिक्षकांची संख्या वाढवणे, ईशान्येकडील राज्यांमध्ये, ग्रामीण भागात आणि आकांक्षा जिल्ह्यांमध्ये काम करण्यासाठीची स्थिती सुधारणे, शिक्षकांना अत्यावश्यक सेवेचा दर्जा देणे, शारीरिक शिक्षण, कला, संगीत, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शिक्षकांचे प्रमाण वाढवणे, पूर्व प्राथमिक आणि विशेष शिक्षणासाठीच्या शिक्षकांची संख्या वाढवणे, शिक्षकांच्या व्यावसायिक स्वायत्ततेला महत्त्व देणे, माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण अशा शिफारशींचा समावेश यामध्ये आहे। ग्रामीण भागात महिला शिक्षकांची कमतरता आहे। ग्रामीण भागात महिला शिक्षकांचे प्रमाण शहरी भागांपेक्षा कमी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आलेले आहे। ग्रामीण भागात प्राथमिक शाळेतील शिक्षकांपैकी 28% महिला आहेत, तर शहरी भागात महिलांचे प्रमाण 63% आहे। तथापि प्राथमिक शिक्षक प्रामुख्याने महिला असून त्यापैकी 88% ग्रामीण भागात आहेत। माध्यमिक शालेय स्तरावर ग्रामीण भागातील 24% शिक्षक महिला असून शहरी ठिकाणी 53% शिक्षक आहेत।